क्रिकेटच्या संदर्भातली क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड विरुद्धचा सामना मुंबईमध्ये होतोय वानखेडे स्टेडियमच्या बाहेर क्रिकेटच्या गर्दी पाहायला मिळते आहे आजचा सामना भारत जिंकणार असा विश्वास नाही तर आत्मविश्वास अनेकांना आहे आणि स्टेडियमच्या बाहेर असलेल्या क्रिकेट प्रेमींच्या सोबत संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी विशाल पाटील कुठून कुठून आलाय चेहऱ्यावरती तिरंगा वगैरे सकाळीच काढून घेतलेला मी पुणे वरन आलो आहे सर ऍक्च्युली मॅच बघण्यासाठी तर तिकीट काही कन्फर्म भेटू शकलेलं नाही पण बाहेर ना गर्दीचा उत्साह तो उत्साह घेणार तो एन्जॉय घेणार तुम्ही कुठं आलात आम्ही नाशिक वरन आलो आहोत आम्ही खास मॅच साठी आलो आहोत आणि भारताची आज ही सेमीफायनल मॅच ही फार महत्त्वाची आहे आणि भारत आज शंभर टक्के आज जिंकणारच न्यूझीलँडला हरवणार मागचा जो बदला आहे तो दोन हजार एकोणावीसचा तो बदला आज भारत घेणार घेणार वन डे मात्र तू कुठून आलेला आहे राहतो बाजूला नरमन पॉईंटला मी तिथूनच आलोय आम्ही बघू शकतो आपले जे प्लेअर आहेत रोहित शर्मा विराट कोहली जे फॉर्म मध्ये आहेत त्या सेमीफायनल आज आपलं जितणं खूप इम्पॉर्टंट आहे तरी पण आज नक्की जितल इंडिया आणि दोन हजार एकोणीसचा चा बदला घेईल आणि रोहित शर्मा जसा खेळतोय ना स्टार्टिंग पासून बिना सेल्फले स्वतःसाठी खेळतच नाही बिलकुल खेळतोय एकदम माइंड फ्री ना पन्नासाठी साठी बघतोय ना सेंचुरीसाठी बघतोय तो कन्फर्म खेळतो आणि शुभमन गिल आणि आपले जे मिडल बॅट्समन आहेत ना एक नंबर करतात जे काय करतात आज नक्की आपला वर्ल्ड कप येणार फायनलला तसाच या सगळ्या मरीन ड्राईव्हवरती सुद्धा लोकांची गर्दी असते टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी म्हणून सकाळपासनं लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि वानखेडेच्या बाहेरचं दृश्य म्हणजे मरीन ड्राईव्हच्या बाहेरचं जे दृश्य आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे क्रिकेट चाहते जे आहेत हे आता या ठिकाणी पोहोचलेले आहे आज त्यामुळे आजच्या सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कारण का हा सामना जिंकून थेट भारत फायनलमध्ये जावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे आणि याच सगळ्या चा क्रिकेट चाहत्यांचा जो आहे हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे वानखेड्याच्या बाहेर क्रिकेट रसिकांची जी आहे ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश शेळगावकरचा विशाल पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई बुलेटिनमध्ये पाहणार आहोत इतरही काही महत्वाच्या बातम्या तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत